आज आम्हाला काल संध्याकाळपर्यंत आशा होती की सरकार गोरगरीबांच्या योजना जाणून घेत कसलाही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. म्हणजे सरकार जाऊन बुजून मराठा समाजाची दिशाभूल करते. आता आता कोणी जाळपोळ करू नका. दिशांतीपर्यंत आपल्याला जिंकायचे सरकारने आमच्या दारात यायचं नाही. आम्ही सरकारच्या दारात येणार नाही. आपल्या आमदारांना पुन्हा एकदा आजपासून सुरुवात केली आणि ते 10 मिनिटात आमदारांबरोबर आपण सुरू करत आहोत. 29 ऑगस्टला आमदार उपोषण सुरू झाले. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 14 तारखेला हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण तुमच्या मागणी प्रमाणे घेऊ कायद्यात ते टिकलं पाहिजे म्हणून तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या आणि तुमच्या मागणी प्रमाणे आरक्षण देऊ. आता शब्द दिला आणि प्रत्येक उपोषण सोडवलं होतं. या आम्हाला उपोषण आपण स्थगित करू. त्याच साखळीत उपोषण सुरू केलं होतं. सरकारला आपण किंवा सरकारने आपल्याकडून 3 दिवसाचा वेळ घेतला होता. आज 41 दिवस झाले. सरकारनं आरक्षणावर कोणतीच हालचाल केलेली नसल्यामुळे आपण स्थगित केलेलं आंदोलन उपोषण आणि साखळी उपोषणाचं रूपांतर आज आंदोलन उपोषणात पुन्हा करत आहोत. माझ्या गोरगरीब मराठा समाजाला महाराष्ट्राच्या सरसकट कुंडीत आक्रमणपत्र मिळाले. यासाठी हे दुसऱ्यांदा आंदोलन उपोषण सुरू. पहिले 17 दिवसापासून झालं होतं. आजपासून हे आंदोलन उपोषण पुन्हा सुरू झालं. या आंदोलन उपोषणात ना अन्न पाणी ना वैद्यकीय उपचार ना कराय एकदम कठोर आणि खरं आंदोलन उपोषण आपण आजपासून सुरू करतो. किंवा ती बाजीराव या समाजाला गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून वर्षानुवर्ष या मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचं आयुष्य उद्धृत व्हायला लागलं त्या आशयामुळे. म्हणून आपण आजपासून पुन्हा एकदा ताकतीन आणि कसराचं आंदोलन उपोषण सुरू करतोय. आणखी 10 मिनिटात आपण हे आंदोलन उपोषण सुरू करणार आहे. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा मान सन्मान घेऊ आणि राज्यातल्या सगळ्या पक्षांचा शब्दाचा मान सन्मान घेऊ. कारण यांनी सगळ्यांनी मिळून मुंबई ठराव पारित केला होता की मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे शिकणार आरक्षण जर द्यायचं असलं तर तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्यावा. तसं सत्ताधारी आणि सगळ्या राज्याच्या पक्ष आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या शब्दाचा मराठा समाजाने सन्मान केला आणि 40 दिवस दिले. आज 41 दिवस पण यांच्या कोणाकडूनही आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना लक्षात घेऊन कोणाकडूनच आणखी आरक्षण देण्यात आलेलं नाही. आज आम्हाला काल संध्याकाळपर्यंत आशा होती की सरकार गोरगरिबांच्या योजना जाणून घेईल आणि आमचा हक्काच असणार 50% आतमधल्या ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाचा ओबीसी समावेश होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु हे सरकारकडून आणि सगळ्या पक्षांकडून झालेलं नाही. म्हणून अंतर्वाणी सराठी येथे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि सरकारनं 2 दिवसात अंतरवाडीसह जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातले सगळे खटले जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. 2 दिवसात घेऊ. आज त्यालाही 41 दिवस झाले. कसलाही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. म्हणजे सरकार जाऊन बुजून मराठा समाजाची दिशाभूल करते. आता आत्महत्या केलेल्या आमच्या बांधवांनी जवळपास 16-17 जणांपेक्षाही
जास्त बांधवांनी आम्हाला टाळसनासाठी आत्महत्या केल्या. तू आमचा बांधव तर आमच्यातून गेला. त्याला सगळाच जबाबदार सरकार सरकारने संधी जास्त तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता. किंवा त्याच्या कुटुंबातले लेकर उघड्यावर पडले असता. त्यांना जर तुम्ही आर्थिक मदत केली, त्यांना जर तुम्ही सरकारी नोकरी दिली, तर त्या कुटुंबावर सावलीच सत्र उभा आहे. तेही तुम्ही केलं नाही. काही बांधवांनी काही बांधवांना खूप मार लागले ऍक्सिडेंटमध्ये. काही पडले, काही स्वतःच्या गाड्या पडले, अपघात झाले, काही हॉस्पिटल आहे, पैसा दिल्या. त्यांना ते आम्ही सांगितलेलंच होत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारच्या ओळखीला त्यांना काही लोकांचं काम झाले, काही त्यांचे झाले नाही. त्यामुळे तीही हॉस्पिटलमध्ये आता हे करून येत. कार्यक्रमाच्या दिवशी 14 तारखेला काही शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले. सरकारच्या वतीनं त्यांना भरपाई देऊन सांगितलं होतं. त्याबद्दलही कार्यक्रम होताना जाण्याच्या जर आणि ते सुद्धा सर्वांना आदेश केले तर ते तातडीनं पंचनामे होऊन तातडीनं ते भरपाई मिळेल. परंतु नुकसान भरपाईच्या बाबत आत्ता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं. त्याही विषयात आम्ही तातडीनं ते मार्गी लावून देऊ. बघूया मार्गी लावता येत का. पण एक खरंय की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती करू सांगतो. आपण कोणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. मला तुमची आवश्यकता. माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढा. आपण लढू पण मरायचं नाही. आपण लढायचे आपण लढून आपल्या जातीला न्यायची. पण आपल्या जातीतल्या पोरांचं शिक्षणात आणि नोकरी आयुष्य दूर व्हायला लागले. त्यांचं भविष्य आणि त्यांच्या स्वप्नाचे राधाबोरे व्हायला लागले. आपण एक जेव्हा लढून आत्महत्या करू नका. कोणीही उग्र आंदोलन करू नका. कोणी जाळपोळ करू नका. जे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय. सरकारने आमच्या दारात यायचं नाही. आम्ही सरकारच्या दारात येणार नाही. तुम्ही आमच्या दारात आले नाही तर काही होण्याचा प्रश्नच नाही. जर कोणी आले आपल्या गावात तर त्यांना शांततेत वापस पाठवा. कोणीही उद्रेकासारखं करू नका. शांततेत वापस पाठवा. पण ते शांतता अशी असली पाहिजे की दुसऱ्या वेळेस ते गावात येणार नाही. अशा स्वरूपाचा हळूहळू हळूहळू समजून बाहेर जाऊ शकणार. त्यामध्ये आपण लुटू नका, करू नका. हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर आता गावात आले आणि शांततेतच नव्हतं. त्यामुळं आपण आपल्या भूमिकेवर थांबे. आपण आता 10 मिनिटात सांबळ बसून मराठा समाजासाठी करतोय. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करावे. साखळी उपोषणात जे ठरले त्याप्रमाणे मुकाबल्याने करावं. परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय या आंदोलन उपोषण आपण मागत घेत नाही. आपण जीवाची बाजी लावून धरू पण आरक्षणच मिळू. फक्त आंदोलनाला जे शांततेत करावे. धन्यवाद. आपल्याला काही विचार